शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्षाच्या प्लॉटमध्ये निपाड तालुक्यामध्ये सरोळी खुर्द या गावात आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की आज आपल्याकडे जवळजवळ 3-4 दिवसापासून ढगाळ वातावरण या ठिकाणी आहे। तुम्हाला मी याच्यापूर्वी बरेचसे द्राक्षाचे मी व्हिडिओ पण दिले आहेत, परंतु आजचा व्हिडिओ देण्याचा उद्देश एवढाच आहे की वातावरणामध्ये जे होणारे एक्सेस नायट्रोजन आहे किंवा पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे होणाऱ्या अडचणी किंवा जे प्रॉब्लेम तयार होतात गडबाळीवर जातात आणि अशा अडचणी वारंवार येऊ नये किंवा याच्यामधून तुम्हाला गडाची जे आपण म्हणतो की टोकदार गड तयार होणं किंवा गड असक्षम पद्धतीचं तयार होणं याच्यासाठी आपण ज्या काळजी घेणं गरजेची आहे त्याच्यासाठी आपण ज्या फवारण्या घेणं गरजेची आहे आपण याच्याबद्दल एक चर्चा करूया। तुम्ही आज बघू शकता सर्वसाधारणपणे एक 12 दिवसाचा प्लॉट या ठिकाणी तयार झालेला आहे। आणि आज या ठिकाणी तुम्ही जर त्याची क्वालिटी बघितली तुम्ही या ठिकाणी बघू शकता, प्रत्येक कॅमेराजवळ घ्या साहेब, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की गडांची संख्या असेल गडाची साईज असेल अतिशय सुंदर पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। आणि एवढ्या ढगाळ वातावरणामध्ये पण प्लॉटचं नियोजन करून अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही माल बघू शकता। प्रत्येक काडीमध्ये आज 3-3, 4-4 बंच या ठिकाणी आहेत आणि काडीवरती साधारणतः आपल्याला 2 बंचावरती बंच या ठिकाणी ठेवायचे नाही आहे। तुम्ही बघू शकता काडीचं नियोजन, तुमची काडीची साईज अतिशय चांगल्या पद्धतीची या ठिकाणी तयार केलेली आहे। याच प्लॉटमध्ये मी तुम्हाला मागच्या वर्षी पण व्हिडिओ दिलेला होता की आपण या ठिकाणी सोनाकाच्या व्हरायटीमध्ये उभे आहोत आणि या स्टेजला आपण जर बघितलं तर सोनाकाची व्हरायटी हे तुमची जवळजवळ जर 11-12 दिवसा स्टेजला जर या पद्धतीची असेल तर तुमचा अतिशय ग्रोथ हा चांगल्या पद्धतीचा आहे। त्यानंतर बरेच शेतकरी काय करतात की छाटणीनंतर पहिल्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये तुमचा 8-9 दिवस असेल तेव्हा टिलचा वापर जास्त करतात किंवा तुमचा व्यासपा असेल त्याचा वापर जास्त करतात, परंतु सर्व गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी त्याचा वापर करायचा आहे। तर अशा स्टेजला मी तर जरूर सांगेन तुम्हाला की मी टिलचा वापर तुम्ही कमी करा, परंतु त्या ठिकाणी जर तुम्हाला अशी समस्या जाणवत असेल की जर बाळीवरती जाणं किंवा तुमचं घड कुमकुवत होणं घडांची गोळी होणं तर अशा स्टेजेसला मी तुम्हाला 2 फवारण्यांचं या ठिकाणी रिकमेंडेशन सांगतो की तुम्ही पहिली फवारणी त्या ठिकाणी घेत असताना आपण CPPO फवारणी करून घ्यायची। CPPO तुम्ही इजीटेक 200 ml, त्याच्यामध्ये तुम्ही अँट्रॉकॉल 200 लिटरला 500 ग्रॅम, 200 लिटरचं प्रमाण पुन्हा एकदा सांगतो की इजीटेक 200 ml आणि 200 लिटरसाठी 500 ग्रॅम अँट्रॉकॉल या प्रमाणात जर तुम्ही त्याचा स्प्रे घेतला तो स्प्रे तुम्हाला त्याची स्टेज मी सांगतो तुम्हाला की सर्वसाधारणपणे तुम्ही बघू शकता या ठिकाणी या स्टेजला तुम्हाला तो स्प्रे घेणं फार गरजेचं आहे। जवळून दाखवा अजून, या स्टेजला तुमचा जर तो स्प्रे केला तर तुमचा जो बंच निघताना अतिशय चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी बंच निघणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी फवारणी सांगतो की सर्वसाधारणपणे एक दिवस जाऊ द्या, एक दिवस गेल्याच्या नंतर तुम्ही दुसरी फवारणी घेत असताना तुम्ही त्या ठिकाणी 0 49 32 ICL कंपनीची ग्रेड अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट 200 लिटरसाठी 200 ग्रॅम, त्याच्यामध्ये तुम्ही आपलं लेक्सा 200 लिटरसाठी 250 ml या प्रमाणात फवारणी घ्या। त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही बुरशीनाशकाचा वापर त्या ठिकाणी करून घ्या, तुम्हाला चांगले रिझल्ट येतील। त्यानंतर आली तिसरी फवारणी, जर तुमच्याकडे ढगाळ वातावरण असेल पावसाळी वातावरण जास्त प्रमाणात असेल तर तिसरी फवारणी घेत असताना तुम्ही पोटॅशियम मॉलिब्डेनम 200 लिटरला 25 ग्रॅम, पोटॅशियम शोनाईट 200 लिटरला 500 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रोसेल 200 लिटरला 50 ml जर या प्रमाणात जर फवारणी करून घेतली तर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी बघायला मिळतील। शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी याच्यापूर्वी पण वारंवार सांगत आलेलो आहे की आपण छाटणी करताना सॉईल ॲप्लिकेशन करत असताना आपण सॉईल टेस्टिंग करून घेणं गरजेचे आहे। यानुसार तुम्ही नियोजन तुम्हाला त्याच्या मायक्रोटन असेल तुमचे जे ग्रेड आपण देत असतो तुमचं 12:61 असेल 0:52 असेल 13:045 असेल याच्या ग्रेड देत असताना आपल्याला त्याचा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर अशा स्टेजला आपण जमिनीमधून काय दिलं पाहिजे की जेणेकरून आपलं बंच मोठा निघायला पाहिजे अतिशय चांगल्या पद्धतीचं निघायला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही अशा वेळेस तुम्ही जर तुमची आता या ठिकाणी अशा पद्धतीची जमीन असेल तर थोडं बहुत प्रमाणात तुम्ही त्या ठिकाणी 1 एकरसाठी तुम्ही साधारणतः फ्रूट ड्रिप 2 लिटर किंवा भूमिगोल्ड 2 1 5 लिटर या प्रमाणात तुम्ही देऊन घ्या। त्यानंतर तुम्ही जे आपण मी तुम्हाला सांगितलेलं आहे 13:045 डोस तुम्ही 1 एकरसाठी 8 ते 10 किलो याप्रमाणे ग्रेड देऊन घ्या तर तुम्हाला अतिशय चांगले रिझल्ट वरती तुम्हाला बघायला मिळतील। तर शेतकरी मित्रांनो काय करा, याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला याच्या पुढच्या स्टेजला मी देणार आहे, परंतु आजच्या ढगाळ वातावरणामध्ये तुम्हाला या स्प्रेईंगचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो काय करा, अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून याची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला मदत होईल। त्यानंतर अशाच पद्धतीचे नवनवीन प्लॉट आपल्याकडे ऑनलाईन बुकिंग चालू आहेत तर द्राक्षाच्या प्लॉटच्या ऑनलाईन बुकिंगसाठी तुम्ही आपला संपर्क क्रमांक तुम्ही लक्षात घ्या 74-99-24-30-89 आणि 98-34-25-22-14 या संपर्क क्रमांकावरती संपर्क करून आपले प्लॉट बुकिंग करू शकता। अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी मिळवून तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं तुम्हाला मार्गदर्शन घेऊन चांगल्यात चांगलं उत्पन्न कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न त्या ठिकाणी मिळवता येईल। धन्यवाद।